भारती काळे मॅडम यांनी सहकार्य केलं त्यांच्याकरता काळे झालं पाहिजे. त्यानंतर आदरणीय सदाशिव शिंदे सर, दादा गरुड सर याही सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि मराठी भाषा गौरवदिन उपक्रम माला पत्रकार क्षेत्रामधील रोजगाराच्या संधी खर तर संधी अनेक क्षेत्रामध्ये असतात, संधी खुणावत असतात, पण त्या संधी त्या दिशेमध्ये जाण्याकरता अनेकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. खर तर प्राचार्य साहेब काल रात्री बीडच्या पुढे 50 किलोमीटर अंतरावरती माझा कार्यक्रम होता. निवेदन करायला मी गेलो होतो रात्री 12:30 वाजेपर्यंत मानधन हातामध्ये पडेपर्यंत असं म्हणतात ना घोंगडी भुकली. ते लग्न सोहळा झाला की पहिले पंगत होते, दुसरी पंगत होते, तिसरी होते, मग त्याला म्हणलं काय हरकत नाही, नवरी मुलगी वाटायला होते, 5-6 दिवसांनी परत येऊ दे, मी तोपर्यंत थांबतो म्हणलं इथं. मग त्यांनी 12:30 वाजता कसं तरी मानधन वगैरे दिलं आणि आम्ही प्रवास सुरू झाला. आता परतीचा प्रवास सुरू झाला झाल्यानंतर संपाला घाट लागतो म्हणजे आम्ही सर तिथं पाटोदा फाट्यावरती एकजण आम्हाला भेटला. मला रात्रीची वेळ खूप अडचणी म्हणजे मला काही साधन नाही, मला जायचं कुठं जामखेडला. तर तुम्ही कुठं चालला? मी म्हणलं आम्ही जामखेड मागे जा नाही माहिती तर मी ड्रायव्हरला म्हणलं ड्रायव्हर मला घेऊन लागतो आणि माणूस म्हणजे आधी गप्पा मारताना जाऊ तेवढंच आपल्याला ऊर्जा मिळत जरा एक साथ राहील कोण तरी जरी दरम्यानच्या काळामध्ये कोणी घालते जर आढळलं तर दोन टोळे खायला आपल्याला सहकारी मिळते. ही माझ्या मनाची उदात्त भावना. तो माझ्या शेजारी बसला, म्हणलं आता बसवलाय कसा करता सर, माझं मनोधैर्य वाढवलंय करता शेजारी बसवला, आता पाठ्याबरोबर कसा असावा. ते माझ्यावर बसला 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 पुढे गेल्यानंतर मला सावताळ घाट लागेल. तुम्हाला राखणार आहोत म्हणलं घाटात काय नाही ना, मला काय काळजी नसतो घाटामध्ये अजिबात काय नाही म्हणला, फक्त आडीत येत खाली पाहते आणि निभा चुकते म्हणलं. मला काही मदत करायला आला काय कशाला बसवलंय काय काय 2-3 दिवसापूर्वीची घटना आहे म्हणलं. एक जोडपं चाललं होतं, जोडपं चाललं होतं तर मग त्यांनी त्यांना अडवलं, अडवल्यानंतर जोडपं बघून ते सोडून द्यायच्या तयारीत होते. तुमच्याकडे काय आहे ते द्या म्हणले, तर त्या जोडपं म्हणले आमच्याकडे काहीच नाही. मग उलट पैसे नसले पण त्यांना जास्त मारलं होते कारण आमचं श्रम गेलं, वेळ गेला, आरोग्याचं स्केल गेलं आणि नित्य रात्रीचा आपण काय फायदा नाही झाला. अजून चोप म्हणले दोन ठुके अजून मारवले त्यांना. साहेबांचा कसा असावा वाघाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, माणसाच्या मागे वाघ लागतो आणि तो शेजारच्याला विचारतो माझ्या मागे वाघ लागला तू काय करशील. तर म्हणलं काय तुझ्या मागे वाघ लागला तू झाडावर चढायचा, मग वाघ काय करेल ते म्हणलं झाडावर चढ, मी इकडे फळा उघडली मग तू वाघ काय करेल ते म्हणलं वाघ गल्ली तू फळ. ते म्हणलं मी पुढे जाऊन मोठी इमारत ते बाजूला सोडलं वाघ काय करेल ते म्हणलं वाघ इमारतीवर चढत लागलं. मला तू वाघायच्या मागे का माझ्या मागे सगळं वाघायच्या बाजून म्हणतोय. गेल्या 2 वर्षापासून चेहऱ्यावरचं निकड हास्य लोप पावलं होतं, अनेकांनी निरोप घेतला. जे मित्र सर माझा एक जीवश्य कंठशी मित्र होता रायकर पत्रकार तुम्हाला माहिती, त्याची विचारपूस केली, विचारपूस करता करता त्याच सगळे म्हणले, त्याची आई मास्तर बोलली की दिनेश खूप चांगलं आहे म्हणले, बरा होईल तुमच्यामध्ये येईल, पुन्हा माई खात्यामध्ये धरील, पण काळाच्या ओघामध्ये तो निघून गेला. असे अनेक जण गेले की ज्यांची खुशालीची चौकशी आपण सकाळी केली आणि संध्याकाळी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं, त्याचं कारण असं यांनी जगाचा निरोप घेतला. पण मंडळी आता जगामध्ये काय काय मंडळी अशा आहे, प्राचार्य साहेब मला माफ करतील, ते लगेच जरी गेले तरी घरची डीजे लावून त्याचं मौत करतील. असे काही माणसं आहेत की घराला इतक्या कुटुंबाला त्रास आहे की माणसं लगेच जरी गेले ना ते घरचे आनंद सोहळा साजरे करतील. पण ते लोक जगामध्ये राहिले आणि चांगली माणसं गेलेली आहेत. आज हा उपक्रम दादा पाटील महाविद्यालयाच्या वतीने होतो आहे. अनेक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी असतात. मी तुमच्या दादा पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे सर. आमच्या काळात विद्यालय वेगळं होतं, आम्ही वेगळे होतो. दहावीनंतर माझ्यासारख्या खेड्यामधून तुमच्या महाविद्यालयामध्ये आलो. आल्याच्यानंतर त्या काळी अमिताभ बच्चन आणि त्यांची स्टाईल होती असं मोठ्या फुग्याची पॅन्ट कोड असायची. जुने पिक्चर बघितले असते ना तुम्ही, इथपर्यंत कागद असायचं नाट्य नाट्यांचं मोठं हे असायचं आणि त्यावेळेला आमच्या मध्यला कबूतर यायचे महिन्यात कबूतर यायचे. आता तुम्हाला मोबाईल फोन दिसतोय का, मिस कॉल वरती काम पाहते नाहीये. आता दोन्ही तंत्रज्ञान म्हणून मोबाईलची क्रांती झाली, खरं तर काळाची गरज म्हणून मोबाईल वापरणं गरजेचं आहे. पण त्याचा कितीक वापर करावा हे जनतेने ठरवायचं असतं. दादा पाटील महाविद्यालयामध्ये अनेक आठवणी नगरकर साहेब आहे, जास्त वेळ घेणार नाही कारण मोरे सर मला म्हणले 5 दिवसाचा कसोटी सामना आहे. म्हणजे ठीक आहे, आता बराचसा वेळ मिळाला, अनेक वर्षानंतर मी त्या त्यांना बोलतोय.
नंतर मले 2020 ची मॅच आहे, म्हणजे 20 षटकामध्ये सामना संपवायचा आहे. त्याच्यानंतर आलो आमचे नगरकर साहेब, म्हणले की मी थोडा 11:30 दुसराही कार्यक्रम आहे, सकाळपासून मी व्यस्त असतो, तुम्ही असं करा 10 षटकांचा सामना खेळा आणि आता एक ओव्हर मध्ये सामना संपवायचे जबाबदारी मोरे सरांनी टाकली. तुम्ही म्हणले की पत्रकारांचं पाहिलं तर उनिवा शोध शोधत असताना जरा वाटतं आपली बदनामी होईल काय होईल असं तुम्ही काहीतरी बोलले, पण साहेब आम्ही फक्त उनिवा बघत नाही, जिने चांगलं काम केलंय त्यांच्या पाठीवरती शाबासकीची धाप देण्याचं काम सुद्धा अभिमानाने सांगत. निलेश जेवटे तुमच्या बेरोजगाव परिसरामध्ये एक मुलगी होती, त्या मुलीचा आत्मवयीन विवाह 16 ठरला. 16 ठरल्याच्या नंतर त्या मुलीला शिकायचं होतं काळे मॅडम नीट ऐका, मी तिचं नाव सांगेन, तिचा फोन नंबर सांगा. तिचा विवाह झाला, तिथे कुठून फोन मिळाला मला माहित नाही. तिने माझा फोन मिळाल्यानंतर मला तिने सगळं कथन सांगितलं की माझ्या आईवडील माझा ब्रदर बिग लग्न करतायत, तुम्हाला काही करता येईल का, मला काही हरकत नाही. तिला म्हणलं तुम्ही फक्त चंद्रशेखर यादव साहेबांना फोन करा. तिने यादव साहेबांना फोन केला, आम्ही यादव साहेब तिथं गेले, आई वडिलांची गाठ घेतली. सुरुवातीला म्हणले अजिबात जमत नाही, असं नाही तसं नाही, आमचं सगळं ठरलंय. आमचं ठरलंय म्हणजे इतरांसारखं नाही ना, पार्ट्या आमचं ठरलंय, त्यातला विषय नाही. ते म्हणले आमचं असं ठरलंय हिचा विवाह सोहळा आम्हाला करायचा आहे. मग त्याच्याचा पोलीस जागा झाला. पोलीस जागा झाल्यानंतर पोलीस भाषेमध्ये जे बोलल्यानंतर त्यांनी ते लग्न थांबवलं. नगरकर साहेब तुम्हाला सांगतो की लग्न थांबल्याच्या नंतर त्या मुलीनी म्हणजे मला त्यांनी फोन केला, त्या डोळ्यात पाणी होतं, म्हणजे रडताना मला चांगला आठ दिला, म्हणलं रडू नको ताई तू खूप हे. नंतर एक बातमी केली की तिच्या लक्ष्मीच्या आड मध्ये तिला धावली खाकी आणि दिले दुटे म्हणून माझं टॅग देऊन ती बातमी केलेली होती. तिचं बारामती अॅग्रो सुनंदा पवार स्वतः गेल्या, त्यांनी तिचं पालकत्व स्वीकारलं आणि तुला जोपर्यंत शिकायचंय तोपर्यंत तू शिक, जाऊ तू म्हैसी मला विवाह करायचा आहे, तेवढं तुझा विवाह. याच्यानंतर दुसरा एक अनुभव सांगतो, आपण मूळ विषयाकडे जाणार आहे. दुसरा एक अनुभव असा, हसनभाई शेख म्हणून पाटेवाडीचे गृहस्थ आहे, तमाशा कलावंत आहे, 55-60 वय त्याचा असेल. त्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राज्याची गिरी शिखरे नावाचा एक मोठा पुरस्कार होता, त्याच्यामध्ये सुनील गावस्कर आहेत, लता मंगेशकर होत्या, सिंधुताई सपकाळ होत्या, शरद पवार होते, किरीट सोमय्या होते. किरीट सोमय्या तिथं काय असं म्हणजे चांगली हे सगळी नामवंत मंडळी होती, गायक अजय अतुल होते, यांच्यामध्ये ह्या माणसाला तो पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्याच्या नंतर तो स्वीकारायला गेला, गेल्याच्या नंतर त्याच्यावरती जी अभिनेती होती त्याची कथा ऐकली, माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं, त्याला जायला पैसे नव्हते. पाटेवाडीवरून तिने एक जणाला हात केला, मोटरसायकलवर बसला, माहिजळगावला आला. माहिजळगावला आल्याच्या नंतर एक ट्रक मिळाली, त्या ट्रकने माहिजळगावहून नगरला गेला. नगरला गेल्याच्या नंतर नगरला त्या नगर पुणे रोड वरती एक पुलाचं काम चालू आहे, त्या पुलाच्या खालच्या नळीमध्ये तो उभा राहिला, सगळ्यांना हात करायचा, कुणी थांबत नव्हतं. वेळ चालला होता, त्याला वेळेवरती जायचं होतं, कारण शासकीय कार्यक्रम जर असले तर अर्धा पाऊण तास आपल्याला अगोदर जावं लागतं. करावं काय, काय करावं, विवंचनेत असताना त्याला एक दुधाचा टँकर आला, टँकरवाला उभा राहिला. उभा राहिल्यानंतर टँकरवाल्याने विचारलं कुठं जायचंय. टँकरवाले म्हणजे त्यांची नेहमी स्टाईल असते, अनेकांची स्टाईल असतात, जी कोणाला बघा असं बाहेर बाहेर काढतं, कुठं जायचं म्हणजे आपण त्या टाईममध्ये. तर टँकरवाल्याने विचारलं व तुम्हाला कुठं जायचंय, ते म्हणला मला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे, त्या कार्यक्रमात मला जायचंय, माझ्याकडे पैसे नाहीत. राज्यपालाच्या हस्ते तुला पुरस्कार, तुम्हाला हा खरे सगळं झालं. मग त्यांनी त्याच पारपत्र दाखवलं, आत्मचालाची प्रवेशिका असते ती दाखवली. ती दाखवल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो मुंबईला घेऊन गेला. मुंबईला घेऊन गेल्याच्या नंतर सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता, पण नकार दिल्याच्या नंतर तो उतरता नाही, त्याला तर उतरवलंच, पण त्याला त्यांनी 1000 रुपये दिले. आणि पुरस्कार तुमचा झाल्याच्या नंतर माझा हा फोन नंबर, मला तुम्ही फोन करा, मी त्या ठिकाणी येतो, तुम्हाला रिसिव्ह करून परत तुमच्या गावी सोडतो. राज्यपाल आले, टाय सूट बुटामध्ये सगळे नेते मंडळी कडक खादीचे कपडे जॅकेट कोट बूट स्टाईल मध्ये सगळे गेले, पुरस्कार स्वीकारायचे, खाली बसायचे. याचं नाव पुकारलं गेलं, नाव पुकारलं गेल्याच्या नंतर पायजामा बंडी चष्मा, चष्म्याची इकडची डाव्या हाताची काच फुटलेली, पुढं हे लावलेलं ते असतं ना त्यांचा तो रायडर बॅच लावलेला असतो, तो बॅच लावलेला, तो पण थोडा उलटा पडलेला. ते उठत उठत गेले, राज्यपाल
रक्षक त्याचे सुरक्षा रक्षक बघत होते, सगळं हॉल त्याच्याकडे बघत होता. गेल्याच्या नंतर राज्यपालांनी त्याला विचारलं, आप कहां से हो? हसन भाई शेख म्हणले, कर्जत तहसील से मैं हूं. क्या करते हो? बोले भाई तमाशा कलाम तो. ते म्हणले, तुमचं मास्क खाली घ्या, मला तुम्हाला बघायचंय. राज्यपालांनी बघितलं आणि त्यांना सेक्शन केलं, जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेऊन आलेला माणूस त्याच्या घरी गेलो. फाटकी एक सतरंजी होती, त्याने मला खुर्ची टांगण्याचा प्रयत्न केला, मला नाही. मी त्या सतरंजीवरती बसलो, त्याची आ भीती सगळी ऐकली आणि ऐकल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी केली की त्यांच्या श्रीमंतीने राज्यपाल झाले आभार. त्यांची श्रीमंती पाहून राज्यपाल झाले आभार ही टॅग लावली, सगळीकडे म्हणजे बातमी केली. त्याला महाराष्ट्र राज्यामधून शेकडो फोन आले आणि मदतीचा ओघ सुरू झाला आणि 1,00,000 रुपये त्याला. पत्रकारितेमधला रोजगाराच्या संधीविषयी आपण बोलतोय, पण ह्या गोष्टी सांगणं का गरजेचं होतं की पत्रकार जरी झालो आपण काही विधायक कामामधून आपली चुनौत दाखवू शकतो. काही काही मंडळी लक्षात राहतात, काही काही मंडळी चांगलीच लक्षात राहतात. त्याचं कारण असं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे सगळे प्रकार असतात. त्यानंतर जे मीडिया आणि माध्यम आहेत त्या माध्यमामध्ये 4 प्रकार आहेत. तर मूळ विषयाकडे आपण जाऊया, थोडी वेळ कमी आहे साहेब, माझ्याकडे बघतायत. प्रिंटिंग मीडिया, वर्तमानपत्र हे जे छापले जातात, इलेक्ट्रॉनिक मीडिया, दूरदर्शन, विविध वाहिन्या, टीव्ही चॅनल ज्याच्यावरती मालिका चांगल्या चालू आहेत, देव माणूस मधील सुरुवात का सगळ्यांना माहिती आहे, कुणाला माहिती सुरुवात का? देव माणूस बघत नाही, टीव्हीच बघत नाही. 1 लक्षात घ्या, साहेब पण आहेत, साहेबांचं दडपण जरा दूर करा. तुम्ही आणि मी माझ्यामध्ये तुमच्यामध्ये एवढाच फरक आहे, तुम्ही खाली बसला तर मी उभा आहे. तेव्हा मन मोकळेपणाने संवाद चालवूयात. व्याख्यान वगैरे काय असं मी काय टाकला विकला जास्त नाही असं आलोय हा काहीतरी असं वरचं लेवलचं काही सांगणार नाही. मन मोकळेपणाने सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करील. जेव्हा तुम्ही म्हणता थांबायचं जरा कोणतरी एक जण हळूच करू पडदा खाली कार्यक्रम पण तेव्हा काही काळजी करणार, मन मोकळे बसा एकदम, काय अडचण नाही. मन मोकळेपणाने संवाद द्या. टीव्ही मालिका कोण बघतं तर हात वरती करा. आता प्राचार्य साहेबांच्या समोर कोणी हात वरती करणार नाही. कधी कधी आपल्याला कमी समजायचं नाही. पावनखिंड कोणी कोणी बघितलाय? पावनखिंड मध्ये बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराज विशाळगडाकडे प्रवेश प्रयाण करतात. बाजीप्रभू देशपांडे एकटा त्या पहाडावरती त्या चट्टानवरती त्या शिळेवरती उभा राहतो आणि सलाउद्दीन खान त्याच्या समोर येतो. भलं मोठं सैन्य असतं, हा पठ्ठा एकटाच हातामध्ये असे संशयित होऊन उभा असतो. ते पुढे येतो, पुढे आल्याच्या नंतर त्याला म्हणतो, अरे हम इतने सब आ गए है, अकेला आदमी करा दे, मार डालेंगे, टुकड़े टुकड़े आपके करेंगे, क्या करेगा तू? ते 2 मिनिट थांब तो. जे ही जी ऊर्जा आणि जी ताकद निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि काय टॉकीज मध्ये राहतो सगळा त्याच्या नावाचाच गजर सुरू होतो. इलेक्ट्रॉनिक मीडिया, ज्या मीडियामध्ये दूरदर्शन, दूरवाहिनी आणि विविध माध्यम चॅनल्स असतात. त्यानंतर सोशल मीडिया, सोशल मीडियावरती सगळे पट्टे असतात. ते काय घडलं काय घडणार इथपर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करतात. तो सोशल मीडिया आणि नगरकर साहेब डिजिटल मीडिया एक नवीन आता आलेला आहे, त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. प्रसिद्धी प्रत्येकाला ऐकती आवडती. आता चांगलं म्हणणं कुणालाही आवडतं, बातम्या येण्याकरता बरेचसे प्रयत्न केले जातात. वाईट म्हणलेलं कुणाला आवडत नाही, कुणाला आवडतं वाईट म्हणणं की मला लोकांनी वाईट म्हणावं, लोकांनी काहीतरी हे करावं, चांगलं सगळ्यांना आवडतं. ते मीडियाचं महत्व असं आहे. आता तुम्ही जास्त उदाहरण देत नाही, आपले रोहित दादा पवार आहेत. रोहित दादा पवार ज्वारी काढायला गेले, म्हणजे माफ करा असं नाही म्हणत मी अवेलना नाही, त्यांचं उलट कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण अत्याधुनिक तंत्रज्ञान जेवढा प्रचार केला गेला तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला गेला. इतरभूत माहिती पोहोचवण्याचं काम इलेक्ट्रॉनिक मीडिया करतं, आपण स्वतः उभा राहतो. आणि मी विशेष करून दैनिक सकाळ माध्यम समूहाचं आभार व्यक्त करतो, त्यांनी माझ्यासारख्याला संधी दिली. गेले 10 वर्ष दैनिक सकाळ माध्यमात काम करतोय, सर व्याख्यानाला यायचं होतं. आमचे आवृत्ती प्रमुख प्रकाश पाटील साहेबांना सांगितलं,
आम्हाला परमिशन घ्यावी लागते म्हणलं साहेब असा असा विषय म्हणले खूप चांगलं आहे मन मोरातपणे जा कारण नगरकर साहेब मला तिथं कळलं की यांनी राधाबाई काळे महाविद्यालयामध्ये साहेब होते त्याला साहेबांकरता टाळ्या समजा जाऊ राधाबाई काळे महाविद्यालयामध्ये प्रत्येक पत्रकारापाशी गेलो यांचं नाव काढलं ते म्हणले आम्हाला साहेब माहित आहेत मला एवढं सांगायचं होतं की आमच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक डॉक्टर प्राचार्य नगरकर साहेब संजयजी नगरकर आलेले आहेत नगर मानला इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया डिजिटल मीडिया प्रिंटिंग मीडिया इतर सर्व डॉक्टर वैद्यकीय सगळ्या क्षेत्रामधले माणसं सामाजिक सर्व या सर्वांना संजय नगरकर आदि पाटील इतके उपक्रम केले इतकं सगळ्यांना केलं त्यांचा मैफिलीचा कप म्हणजे जे गप्पा वगैरे मारतात ना सगळेजण यांच्यावरून वाट बघतात सर खरं का खोटं हे इतके लोक आपल्या सगळ्यांचं काम केलेलं आहे आणि खरोखर आपल्या महाविद्यालयात त्यांच्या सारखं एक नेतृत्व राहिलं हे कौतुक केलं खरं आहे आणि तुमच्याच महाविद्यालयामध्ये हा शेर ऐकलेला आहे तो त्यांच्याकडचं मी फक्त म्हणतो तुमच्या तोंडून ऐकतो कानात घेतो ह्या तोंडावर ते म्हणतो जिंदगी की असली उडान आम्ही बाकी आहे जिंदगी की असली उडान आम्ही बाकी आहे जिंदगी की असली इम्तिहान आम्ही बाकी आहे नगरकर सर अभी तो नापे है मुठ्ठी भर जमीन अभी तो नापे है मुठ्ठी भर जमीन अभी पूरा आसमान है प्रिंटिंग मीडिया मध्ये अनेक साधन सामग्री असते की रोहित पवारांचा विषय चाललेला होता की अनेक नेते राजकीय नेते मंडळी त्यांचे पीए असतात मग सोशल मीडिया काय बघतात सामाजिक कार्य काय बघतात आणि जे एखादा उपक्रम होतो एखादा उद्घाटन सोहळा झाला भाषण झालं नेते आले आता मध्यंतरी काळामध्ये धनंजय मुंडे आणि ते गुजरात मधले नेते आले होते हार्दिक पटेल त्यांचं निवेदन मीच केलं होतं कार्यक्रमाचं तर त्यांची बातमी लाईव्ह सगळ्या राज्याने पाहिली आणि त्याचा परिणाम असा झाला की सगळ्यांच्या तोंडामध्ये रोहित पवार हार्दिक पटेल आणि धनंजय मुंडे आणि सगळे नेते मंडळी संजय मामा भरणे असतील त्यांच्या कार्यक्रमात मी जातो प्रत्येक राजकीय नेत्याने पाच पाच सहा सहा पीए ठेवलेले आहेत म्हणजे त्यांच्या कामावरती रुजू आहे आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या याच्यातून प्रिंटिंग मीडियामधून ही बातमी छापून आल्याच्या नंतर सगळीकडे पसरवण्याचं काम ते करतात सर प्रिंटिंग मीडियाचं महत्व आनंदी साधारण आहे एवढ्याच करता आहे त्याचं कारण असं की इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडियाला मागे जायचं जर आपला मोबाईल चार्ज नसेल तर सोशल मीडिया बंद पडतो घरामध्ये महावितरण कंपनीची कृपा झाली तुमची लाईट कट झालेली असती टीव्ही चालू होत नाही म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडिया बंद राहतो पण प्रिंटिंग मीडियाचं छापलेलं वर्तमानपत्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जात आणि इतकं सरळ पसरत की एकाच ठिकाणी श्रीमंत मधला माणूस ताळसूमध्ये ती बातमी वाचू शकतो जामखेड तालुक्यामधला माणूस खर्डा नगरीमध्ये वाचू शकतो कर्जत तालुक्याचा माणूस खेडमध्ये बातमी वाचतो आणि अकोले जिल्ह्या तालुक्यामध्ये पोखंडी शिडी परिसरामध्ये तो माणूस एकाच वेळेला म्हणजे इतकं साधं साधं महत्व त्याचं आहे प्रिंटिंग मीडिया काय थांबत नाही प्रिंटिंग काय वर्तमानपत्राला काय इथे कोरोनामध्ये इतका त्रास झाला आमचा थोडा खर्च कमी झाला पण प्रिंटिंग मीडिया मात्र जागेवरती राहिलेला आहे आणि त्याचं महत्व आनंदी साधन नाही कमी राहिलेलं आहे त्याच्यामधल्या संधी कोणत्या आहेत या विषयावरती आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला होता तर प्रिंटिंग मीडियाच्या मार्फत आपण जाऊया तर प्रिंटिंग मीडियाकडे जाण्यापूर्वी एक छोटासा विनोद आपण ऐकूया सर कार्यक्रमात पण ते विषय असतो आणि एक लक्षात घ्या माझ्या प्रत्येक कार्यक्रमात एक वाक्य असतं माणसाने हसावं पण आपलं हसं काय बोलू नाही जीवनावर आनंद घेण्याकरता जर विनोद कळला तर मग मराठपणे दादा नाही कळला तर कळणारी व्यक्ती दादा पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणलं कळणारच आहे मला काही अडचण नाही एक डॉक्टर असतो त्या डॉक्टरकडे एक लतिका सारख्या वयाची महिला जात लतिकाकडे असं याला सगळ्यांना मालिकेमध्ये लतिका ते जाड व्हायला जाते जाड व्हायला गेल्याच्या नंतर डॉक्टरला म्हणते डॉक्टर माझं वजन खूप वाढलंय सर थोडं वजन मला कमी करायचंय आता वजन वाढण्याची सगळ्यांनाच अडचण वजन वाढावं पण नगरकर सर सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये वजन वाढलेलं कधी बरं असतं शारीरिक जर वजन वाढलं तर पठ्ठ्याला नाही आयला मोटरसायकल वाला थांबत नाही मग काय करावं लागेल समस्या गंभीर आहे पण तुम्हाला उपचार तुमच्याचकडे आहे बाई म्हणले माझ्याकडे काय हरकत नाही म्हणजे माझ्याकडे जर असं तर मी करते पण मला तुम्ही उपचार सांगा
तुम्हाला हरकत नाही, मी तुम्हाला उच्चार सांगतो तुमचा आहार किती। मॅडम म्हणले मी दररोज 20 चपात्या खाते, 10 भाज्या खाते, 6 वाट्या भात खाते। तुम्हाला फार कमी आहार आहे तुमचा। आता एक काम करा, तुम्ही उद्यापासून म्हणजे तुम्ही इतका आहार सगळा घेता, तुमचा आहार मी तुमच्याकडून ऐकला, तुम्ही काय करा 20 चपात्या खाता त्यापैकी 10 चपात्या खा, 10 भाज्या खाता त्या 10 भाज्यांपैकी 5 भाज्या खा, 6 वाट्या भात खाता 3 वाट्या भात फक्त तुम्ही खा। बाई साहेब म्हणाले काय हरकत नाही, तुम्ही एकदम चांगला मला उपचार सांगितलाय, तो जेवणाच्या अगोदर का नंतर? वर्तमानपत्र क्षेत्रामध्ये संपादकापासून कार्यकारी संपादक, आवृत्ती प्रमुख, प्रूफ रीडर, त्याच्यानंतर ज्या बातमीदारांनी दिलेल्या बातम्या असतात त्या संकलित करून पेस्टिंग करण्याकरता एक पेस्टर असतो, त्यानंतर उपसंपादक असतात, त्यानंतर बातमी संकलित करणारे बातमीदार असतात, आकर्षक असं बांधणं असतं, आणि हे सर्व बातमीदार व्हायचंय, उपसंपादक व्हायचंय, एक निश्चित शैक्षणिक अर्थात मॉरिसर त्याची हे केलेली असते। आता तुम्ही आमचा कोर्स सांगितला, काळे मॅडम होते, आपण सगळेजण होतो, तिथं कोर्स आम्ही घेतला सर, आणि ह्यांनी जे नाव वाचून दाखवले सगळे विद्यार्थी, आता त्यातले 5 विद्यार्थी अनाउन्समेंट करतायत, निवेदन करतायत, शिवगीता आलेली गीता ती शिव व्याख्यान करते, ते विद्यार्थी आपल्याकडे होती, माझा मित्र संजयजी ती मुलगी आहे, आणि मुली सुद्धा बोलायला लागल्या। म्हणजे सगळ्याचं शूटिंग झालं, त्याला थोडंफार लोकांनी काहीतरी हे केलं, पण सगळ्यात कसा विचार असू द्यात, त्याची कहाणी कशी का असाना, कोणत्या रंगाने कोणत्या अंगाने का जायना, पण सैराटचं कौतुक एवढंच करा असं वाटतं की त्या सैराट पिक्चर मधून श्री बेलदत्त पुढे आली, धाडसी स्त्री पुढे आली, आणि म्हणून एक वेगळं नावलौकिक कमवण्याचं काम त्यांनी केलं, आणि यशस्वी महिला प्रत्येक गोष्टीवर बघा, आज महिला पुरुषांच्या बांधवांच्या खांद्याला खांदा लावून प्रतिभाबाई पाटील यांनी राष्ट्रपती होत्या, इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, अनेक महिला राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत वेगळं नाव कमवण्याचं काम केलेलं आहे। श्री शक्तिराधारा काळे दादावरून आपण सलाम करतो। संपादक झाल्याच्या नंतर, उपसंपादक झाल्याच्या नंतर, आवृत्ती प्रमुख झाल्याच्या नंतर अनेक तिथं चांगलं मानधन असतं, आकर्षक पगार असतो, त्यानंतर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला आणि एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रेसवाले कोणी जरी असलं तर प्रेसवाल्याला भेट किंवा वागणूक असते, तुम्हाला माहिती प्रत्येक कार्यक्रमाला जर आपण गेलो एक वेगळा कक्ष आपल्याकरता असतो, ती बातमी कशी घडली, काय घडली, बातमी कशी करायची, याही बाबतीत मी तुम्हाला जर वेळ राहिला आपल्याला तर आपण सांगणार आहे, पण रोजगाराच्या संधी कशा आहेत हे अत्यंत महत्वाचा विषय आहे, त्याच्यामध्ये आकर्षक पगार असतो, आणि ते करणं तुम्ही तुमचं